महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याची परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाकडे येणार कोणाला उमेदवारी मिळणार अशा अनेक गोष्टी घडू शकतात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं केवळ दहा जागा लढवल्या आणि त्यापैकी आठ उमेदवार विजयी झाले साताऱ्याचा सा उमेदवार फार कमी फरकानं आणि पिपाणी चिन्हामुळे पराभूत झाला त्यामुळे शरद पवार यांनी आखलेली रणनीती महायुतीवर भारी पडली हे लोकसभेच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आता शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत यातील पहिलं टार्गेट हे मंत्री छगन भुजबळ आहेत अशी चर्चा आहे कारण छगन भुजबळ यांच्या बाले किल्ल्यात शरद पवार भाजपच्या अमृता पवार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ शकतात तसंच त्यांना येवला विधानसभा मतदारसंघाचं तिकीटही देऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत या चर्चा रंगण्यामागील घटना नाशिकमध्ये उघडपणे बघायला मिळाली आहे नाशिकमध्ये नेमकं काय घडलं अमृता पवार कोण आहेत त्या छगन भुजबळ यांना शह देऊ शकतात का शरद पवार यांची नेमकी खेळी काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मैं माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्य आप स्वागत वीडियोला सुरुआत करना पूर्वी अपन फॉर द पीपल ला, ला सब्सक्राइब करा लाइक व फॉलो करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन हे एकोणीस जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर होते सहकार महर्षी मालोजीराव मोगल यांच्या स्मृती दिनानिमित्त शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या निफाड मध्ये कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शरद पवार समर्थक नेते हजर होते आणि यात चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या भाजपच्या अमृता पवार आणि त्यांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भाजप नेत्या अमृता पवार व्यासपीठावर आल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला विशेष म्हणजे यावेळी त्यांनी शरद पवारांचा सत्कार केला आणि पवार यांनी सुद्धा तो स्वीकारला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र तयार होऊ शकतं याची चाहूल या कार्यक्रमावेळी दिसून आली शरद पवार यांच्याबरोबर गेल्या एकोणचाळीस वर्षात काम केलेल्या अनेक नेत्यांनी पक्षभेद विसरून पवार यांचं स्वागत केलं पण सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या त्या अमृता पवार अमृता पवार या मतदार मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करतायत या कार्यक्रमावेळी गोदावरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं अमृता पवार या देखील निफाडच्याच आहेत त्या माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या आहेत स्वर्गीय वसंत पवार पवार आणि शरद यांचे घनिष्ठ संबंध होते अमृता पवार या भाजपच्या नेत्या आहेत पण त्यांना आता शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभेचं तिकीट हवं असल्याची चर्चा आहे सध्या मंत्री छगन भुजबळ येवल्याचे आमदार आहेत आणि याच मतदारसंघात अमृता पवार या देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहेत छगन भुजबळ यांच्या कट्टर राजकीय विरोधक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अमृता पवार या गेल्या दोन वर्षांपासून येवला मतदारसंघामधून विधानसभेसाठी तयारी करतायत आणि त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यातून एक वेगळा संदेश गेलेला आहे हा राजकीय संदेश थेट छगन भुजबळ यांनाच होता हे लपून राहिलेलं नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात या संदर्भात अमृता पवार यांनी म्हटलंय की ज्येष्ठ नेते शरद पवार हे देशाचे नेते महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याविषयी आदर आहे त्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी कोणतंही निमंत्रण लागत नाही कार्यक्रम हा बिगर राजकीय स्वरूपाचा होता म्हणून मी स्वागताला आले होते अमृता पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया फार बोलकी आहे यातून छगन भुजबळ यांना जो संदेश जायचा होता तो गेलाय विशेषतः येवला मतदारसंघातील अनेक राजकीय नेते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली गतिमान होऊ शकतात मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आगामी निवडणुकीत रंगणार का याची चर्चा सुरू झाली आहे येवला विधानसभा मतदार संघ हा छगन भुजबळ यांचा बाले किल्ला आहे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार वेळा ते आमदार म्हणून येवल्यातून निवडून आलेत त्यामुळं भुजबळ यांना होम ग्राउंड वर शह देणं मोठं आव्हान असेल असं असलं तरी भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील जर अमृता पवार या भाजपची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात आल्या तर मात्र भुजबळ विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब फेसबुक व वा, इंस्टाग्रामवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका